आपण पाहताय इंडिया न्यूज वन। घेऊयात आज दिवसभरातील राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून। आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांची 12 दिवसांनंतर भेट झाल्यानंतर या दाम्पत्याचा अश्रूंचा बांध फुटलाय। रवी राणा यांनी रुग्णालयामध्ये असलेल्या नवनीत राणा यांची भेट घेतल्यानंतर नवनीत राणा यांच्या डोळ्यातून अश्रू आले। राणा दाम्पत्यांची ही भावनिक भेट कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून सोशल मीडियावर या संबंधीचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होताना दिसतोय। बातमी आहे कोलकात्यामधून। सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी मोठे विधान केलं असून कोरोना संपल्यानंतर नागरिकत्व कायदा लागू करू असं मोठं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलंय। बातमी आहे नवी दिल्लीतून। दिल्लीमध्ये आता सरसकट सगळ्यांना मोफत वीज मिळणार नाही। 1 ऑक्टोबर पासून जे सबसिडीची मागणी करतील त्यांनाच ही सोय उपलब्ध असेल असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलंय। तर 124 अ हे राजद्रोहाचे कलम रद्द करण्यासाठी राज्यसभेमध्ये बोलू, कारण हे कलम ब्रिटिशांच्या काळात वापरले गेले आहे, सध्या त्याचा गैरवापर होत आहे असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरेगाव भीमाच्या दंगलीविषयीच्या साक्षीमध्ये स्पष्ट केलंय। मात्र त्याचवेळी प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला थेट उत्तर देणं पवारांनी टाळलंय। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिला होता आणि या निर्णयाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं। जुलै महिन्यामध्ये यावर सुनावणी घेतली जाईल असं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विनीत सरन आणि न्यायमूर्ती जे के माहेश्वरी यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलंय। बातमी आहे छत्तीसगडमधून। राज्याचे सरकार आता 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना हेलिकॉप्टर राईड देणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी गुरुवारी ही घोषणा केली आहे। मुलांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी 10वी आणि 12वीच्या परीक्षेत जिल्ह्यातील टॉपर्सना हेलिकॉप्टर राईड उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। केंद्रीय विद्यालयानं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। गेल्या 2 वर्षात कोरोना महामारीमुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना आता केंद्रीय महाविद्यालयामध्ये मोफत प्रवेश दिला जाणार आहे। पीएम केअर चाइल्ड स्कीम अंतर्गत मुलांना याचा लाभ देखील मिळेल। प्रत्येक केंद्रीय महाविद्यालयामध्ये जास्तीत जास्त 10 आणि प्रत्येक वर्गामध्ये 2 मुलांना प्रवेश दिला जाईल। वायुसेना केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य एस के श्रीवास्तव यांनी याबाबत अधिकची माहिती दिली आहे। नगर बीड आणि परळी या रेल्वे मार्गावरील नगर ते आष्टी हे काम पूर्ण झालेल्या मार्गावर प्रत्यक्ष रेल्वे धावण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे। यासाठी खुद्द रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जाहीर केलेला 7 मे रोजीचा मुहूर्तही टळलाय। मंत्र्यांनी तारीख जाहीर केली असली तरी आमच्याकडे आतापर्यंत अधिकृतपणे काहीही माहिती आली नसल्याचं रेल्वे प्रशासनानं सांगितलंय। एखाद्या ठिकाणी आपल्याला नाहक भुर्दंड पडला की आपण नेहमीच खाया पिया कुछ नाही बिल बारा आना ही हिंदीतील म्हण वापरतो। असाच काहीसा अनुभव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मॉन्टी सिंग जहागीरदार यांना आलाय। सभेसाठी राज्यभरातून मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे उपस्थित होते। मात्र या सभेतील गर्दीमध्ये मनसेचे नांदेड जिल्हाध्यक्ष मॉन्टी सिंग जहागीरदार यांच्या 200 ग्रॅम वजनाच्या आणि तब्बल 10 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या साखळीवर चोरांनी चक्क हात मारलाय। गोकुळमध्ये गेल्या वर्षभरामध्ये अनेक गोष्टी या चुकीच्या मार्गाने सुरू आहेत, त्याला त्या त्यावेळी जाब देखील विचारण्यात आलाय। रमजान ईदला दरवर्षी उच्चांकी दूध विक्री होतेच, पण यावेळीला 20 लाख लिटरची विक्री झाल्याबद्दल संघ प्रशासनाचे अभिनंदन करते। चांगल्याला चांगले म्हणण्याची महाडिक कुटुंबाची रीत आहे, यामध्ये खोडा घालायला मी पाटील नाही महाडिक आहे असा पलटवार गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर केलाय। बातमी आहे जालन्यामधून। भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे सध्या चर्चेत आले। रावसाहेब दानवे यांनी याआधी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले होते। आता ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री झाल्याचं पाहू इच्छितो असं वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केलंय।
जालन्यामध्ये 3 मे रोजी आयोजित परशुराम जयंतीच्या कार्यक्रमात बोलताना दानवेंनी हे वक्तव्य केलंय. राज्यात विशिष्ट जातीचा मुख्यमंत्री व्हावा असं म्हणणं योग्य नाही. तृतीय पंथी पण मुख्यमंत्री होऊ शकतात असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्र्यांनी दिलंय. बातमी आहे साताऱ्यातून. सातारा जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या किसनवीर सहकारी साखर कारखान्याचा निकाल हा लागला असून यामध्ये माजी आमदार मदनदादा भोसले यांचा राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील आणि त्यांचे बंधू नितीन काका पाटील यांनी पराभव केला. यावेळी बोलताना आमदार शशिकांत शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. सातारा जिल्हा किसनवीर यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्या विचाराने चालणारा जिल्हा आहे. हा बारामतीचा फेरा आहे. बारामतीच्या नादाला लागू नका नाहीतर संपून जाल असा हल्ला बोल शशिकांत शिंदे यांनी महेश शिंदे यांचं नाव न घेता केलाय. महाविकास आघाडी एकत्र लढणार आणि महापालिका निवडणूक जिंकणार असे संकेत तीनही पक्षांच्या नेत्यांनी दिलेत. भाजपाला रोखण्यासाठी जे सगळं शक्य आहे ते करू असं बाळासाहेब थोरात म्हणाले. एकत्र लढलो तर महाविकास आघाडीला हरवणं कठीण होईल असं राऊतांनी म्हटलंय. राष्ट्रवादीनंही एकत्र लढण्याचे संकेत दिलेत. बातमी आहे कोल्हापुरातून. जिल्ह्यामध्ये आणखी एका महानगरपालिकेचा समावेश करण्यात आलाय. इचलकरंजी महानगरपालिका होणार असून त्याबाबतची अधिक सूचनाही राज्य शासनाकडून जारी करण्यात आली आहे. इचलकरंजी महापालिका करण्याबाबत अनेक वर्षापासून मागणी केली जात होती. आता अखेर नागरिकांच्या मागणीला यश आलेलं दिसून येत आहे. पुण्यामध्ये जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या वतीने जीतो कनेक्ट 2022 आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. देशाच्या स्वातंत्र्याचं हे अमृत महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने येत्या 6 ते 8 मे दरम्यान ही परिषद पुण्यामध्ये होतीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी 9:30 दृकश्राव्य माध्यमाद्वारे या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रुजभूषण शरण सिंह यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अयोध्येमध्ये प्रवेश करू देणार नाही अशी घोषणा केली आहे. मात्र याचवेळी राज ठाकरे यांनी अयोध्येमध्ये येण्यापूर्वी हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागावी असंही त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मशिदींवरील भोंगे काढण्यास सांगितलं होतं आणि त्यानंतर झालेल्या उत्तर सभेमध्ये देखील मशिदीवरील भोंग्यांसाठी अल्टिमेटम्स दिले होते. औरंगाबादच्या सभेतही त्यांनी हा मुद्दा लावून धरला. मात्र यामुळे मनसेचे मुस्लिम कार्यकर्ते राज ठाकरेंवर नाराज आहेत. पहिल्या सभेनंतरच ठाकरे यांच्या पक्षाला गळती लागलेली दिसून येते. बातमी आहे कोल्हापुरातून. नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केल्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वतःचा उदो सुरू केलाय. मात्र गेल्या 2 वर्षात शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काहीच पडलेलं नाही. त्यांना व्याज भरावं लागेल त्यांचं काय करणार मुश्रीफ साहेब? याला तुम्ही मर्दपणा म्हणता का? यासाठी वाघाचे काळीज लागते का? असा सवाल भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी केलाय. न्यायालयाच्या आदेशानंतर संपकरी कर्मचारी एसटीच्या सेवेत हजर झालेत. मात्र कर्मचाऱ्यांमध्ये गटतट पडले आहेत. प्रस्थापित एसटी संघटना ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते समर्थक आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर या समर्थकांकडून आगार पातळीवर कर्मचाऱ्यांना भडकवून पुन्हा संप पुकारण्याची फूस लावली जातीये आणि या पार्श्वभूमीवर एसटीतील वातावरण खराब करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलाय. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्या चव्हाण यांची वर्णी लागली आहे. रुपाली चाकणकर यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर महिला प्रदेशाध्यक्ष पद हे खाली होतं. राष्ट्रवादी महिला राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये संबंधित घोषणा या झालेल्या आहेत. प्रेक्षकहो, आज दिवसभरातील राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा घेऊन झालाय. मात्र अशाच प्रकारच्या नवनवीन आणि ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी आजच इंडिया न्यूज 1 या आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.